पनवेल तालुक्यात सोमवारी 134 कोरोनाबाधित रुग्ण सापडलेत. यामध्ये महापालिका हद्दीमधील 104 तर ग्रामीण भागातील 30 रुग्णांचा समावेश. तर आज कोरोना विषाणूमुळे 4 मृत्यू झाले आहेत. तसेच आज तब्बल 289 कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीमधील पनवेलमध्ये 21, नवीन पनवेलमध्ये 6, खांदा कॉलनी 3, कळंबोलीमध्ये 9, कामोटे येथे 16, खारघरमध्ये 44, तळजा येथे 5, तर ग्रामीण भागातील करंजाडा येथे 7, मालेवाडी सुकापूर येथे 6, उलवे येथे 4, शिरडोनमध्ये 2, सुकापूरमध्ये 2, विचुंबेमध्ये 2, तर बेलोरी, भंगारपाडा, कुंडेवाहाळ, भरतपाडा, चिपळे, चिंद्रण, कोळवाडी, कोपरुली आणि वहाळ येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तर आज महापालिका हद्दीमधील नवीन पनवेलमधील 3 तर खारघरमधील 1 अशा एकूण 4 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज महापालिका हद्दीमधील 264 तर ग्रामीण भागातील 25 रुग्ण बरे झालेत. यामध्ये पनवेल 58, नवीन पनवेल 52, कळंबोली 32, कामोटे 55, खारघर 53, तळोजा 14, तर ग्रामीण भागातील उलवे 9, करंजाडे 6, सुकापूर 2, तर शिरडोन, विचुंबे, आकुर्ली, भिंगार, कुंडेवाहाळ, पालीदेवत आणि सांगडे शेडुंग येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान 9107 रुग्ण बरे झाले असून 258 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सध्या महापालिका हद्दीत कोरोनाचे 1173 रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागातील एकूण 2651 रुग्ण बरे झाले असून 61 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ग्रामीण भागात सध्या कोरोनाचे 433 विद्यमान रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.